हिमालयाच्या खोऱ्यात पश्चिम चक्रवात निर्माण झाल्यानं पुढील दोन दिवसात पुन्हा एकदा महाराष्ट्रासह उत्तर भारतात थंडीची लाट येणार आहे तीन डिसेंबरपासून राज्यातील सरासरी तापमान तीन ते पाच अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे वास्तविक आज सकाळपासूनच हवेतील उष्मा कमी झालाय अधूनमधून ढगाळ वातावरण असलं तरी कोल्हापूरच्या तापमानाचा कमाल पारा तीस अंशाच्या खाली आलाय शनिवारपासून पुन्हा एकदा कोल्हापुरात गुलाबी थंडी अवतरेल असा अंदाज आहे दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगलीच थंडी जाणवू लागली होती तापमानाचा पारा घसरल्यानं उबदार कपडे वापरणं सुरू झालं पण चौदा नोव्हेंबरनंतर राज्यातील थंडी गायब झाली अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांनी ढगाळ हवामान निर्माण झालं परिणामी हवेतील उष्मा वाढला कोल्हापुरातही गेले आठ दिवस ढगाळ हवा होती तापमानाचा पारा चार ते पाच अंशांनी वाढल्यानं चक्क हिवाळ्यात गरमी जाणवू लागली मात्र पुढील दोन दिवसात पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात थंडी अवतरेल अशी चिन्ह आहेत हिमालयाच्या पर्वतरांगात पश्चिम चक्रावात निर्माण झाल्यानं उत्तर भारतातून थंड वारं महाराष्ट्राच्या दिशेनं येण्याची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे परिणामी पुन्हा एकदा राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे शनिवार नंतर राज्यभरात थंडी वाढेल आणि सरासरी तीन ते पाच अंशांनी तापमान कमी होईल असा अंदाज आहे त्यामुळं कोल्हापूरकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येण्याची चिन्ह आहेत